नमस्कार, मी पंकज कारंडे, आय एम अ सिव्हिल इंजिनियर. आज आपण प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात बोलणार आहोत. प्रत्येक फॅमिलीचं एक स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं. हेच स्वप्न लक्षात घेऊन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जून 2015 मध्ये एक मिशन हाती घेतलं, प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत आपण 2,67,000 पर्यंतची सबसिडी मिळवून आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. आता काही लोकांचा असा समज आहे की ही सबसिडी फक्त आपणाला घर विकत घेतली मिळते, पण ही सबसिडी आपणाला घर विकत घेताना तर मिळतेच, त्याचबरोबर प्लॉट वरती न्यू कन्स्ट्रक्शन करतेवेळी सुद्धा आपणाला ही सबसिडी मिळू शकते. तसेच आपले जुने घर रिकन्स्ट्रक्शन करतेवेळी सुद्धा आपणाला ही सबसिडी मिळू शकते, पण ही सबसिडी आपल्या होम लोन अकाउंटला जमा होते. म्हणजे जर तुम्ही घर विकत घेणार असाल किंवा प्लॉट वरती न्यू कन्स्ट्रक्शन करणार असाल किंवा जुने घर रिकन्स्ट्रक्शन करणार असाल तर तुम्हाला बँकेकडून होम लोन घ्यावी लागते. मग त्या होम लोन अकाउंटला ही सबसिडी जमा होते. तर बँकेकडून आपणाला होम लोन कसे मिळते, बँकेला आपणाला कोणती डॉक्युमेंट द्यावी लागतात, या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा संदर्भातल्या व्हिडिओंची नोटिफिकेशन इन्स्टंटली मिळण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेचा कोणाला लाभ मिळू शकतो, गव्हर्नमेंटचे नियम व अटी काय आहेत, गव्हर्नमेंटचे ह्या स्कीमचे टार्गेट कधी कम्प्लीट होणार आहे, म्हणजेच गव्हर्नमेंटने ह्या स्कीमची लास्ट डेट कधी डिक्लेअर केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड झाली आहे. गव्हर्नमेंटने ह्या स्कीमची लास्ट डेट 2022 मध्ये डिक्लेअर केली आहे, पण त्यातील काही कॅटेगरीज तर 2021 मध्येच बंद होणार आहेत. मग 2021 मध्ये बंद होणाऱ्या कॅटेगरींचे बेनिफिट्स काय आहेत, म्हणजेच फायदे काय आहेत, तसेच 2022 पर्यंत चालू राहणाऱ्या कॅटेगरींचे नियम व अटी काय आहेत हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेचा कोणाला लाभ मिळू शकतो हे आपण पाहू. ज्या फॅमिलीच्या नावे एकही घर नाही अशा फॅमिलीला ह्या स्कीमचा लाभ मिळू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की आमचे तर वडिलोपार्जित घर आहे, म्हणजे आम्हाला तर ह्या स्कीमचा लाभ मिळणार नाही, पण इथे गव्हर्नमेंटने फॅमिली कोणाला कन्सिडर केली आहे हे आधी आपण पाहू. एक कपल आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले यांची एक फॅमिली कन्सिडर केली जाते, आणि ज्या व्यक्तीचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे आणि जर ती व्यक्ती कमवत असेल, म्हणजेच बिझनेस करत असेल किंवा जॉब करत असेल किंवा सॅलरी पर्सन असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा ह्या स्कीमचा लाभ मिळू शकतो. आता माझे काही मित्र असा विचार करत असतील की आम्ही तर अजून अनमॅरिड आहोत, जे अजून आमचे लग्नच झाले नाही, म्हणजे आमची फॅमिली तयार होण्याचा काही संबंधच नाही, म्हणजे आम्हाला ह्या स्कीमचा लाभ मिळणार नाही. पण इथे गव्हर्नमेंटने असं कन्सिडर केलं आहे, जरी तुम्ही आत्ता लग्न केलं नसेल तरी भविष्यामध्ये तर तुम्ही लग्न करणार आहातच, म्हणजे भविष्यामध्ये तुमची एक फॅमिली असणारच, म्हणजे तुमच्या भविष्यातील फॅमिलीचा विचार करून गव्हर्नमेंटने तुम्हाला आत्ताच ह्या स्कीमचं लाभार्थी होण्यास पात्र केलं आहे. आता आपण पाहू प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोणत्या कॅटेगरीज येतात, त्यांचे नियम व अटी काय आहेत. कॅटेगरी नंबर 1 EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. जर तुमचा ॲन्युअल इन्कम म्हणजेच वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येता. ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही 625 स्क्वेअर फीटपर्यंत कार्पेट एरिया असलेलं घर तुम्ही बांधू शकता किंवा विकत घेऊ शकता. ह्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला 2,67,000 पर्यंतची सबसिडी मिळू शकते, पण सेल डीडमध्ये लेडीज ओनरशिप रिक्वायर्ड आहे, म्हणजे जर तुम्हाला घर विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला ते लेडीजच्या नावेच विकत घ्यावे लागते. कॅटेगरी नंबर 2 LIG लोअर इन्कम ग्रुप. जर तुमचा ॲन्युअल इन्कम 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येता. ह्या कॅटेगरीमध्ये सेमच तुम्ही 625 स्क्वेअर फीटपर्यंत कार्पेट एरिया असलेलं घर तुम्ही बांधू शकता किंवा विकत घेऊ शकता. सबसिडी तुम्हाला सेमच 2,67,000 पर्यंत सबसिडी तुम्हाला मिळू शकते. लेडीज ओनरशिपसुद्धा रिक्वायर्ड आहे, म्हणजे जर घर विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला लेडीजच्या नावेच विकत घ्यावं लागेल. कॅटेगरी नंबर 3 MIG 1 मिडल इन्कम ग्रुप 1. जर तुमचा ॲन्युअल इन्कम 6 लाखापेक्षा जास्त आणि 12 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येता. ह्या कॅटेगरीमध्ये कार्पेट एरिया जास्त येतो, तुम्ही 1,722 स्क्वेअर फीटपर्यंत कार्पेट एरिया असलेलं घर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता किंवा विकत घेऊ शकता. तसेच ह्या कॅटेगरीमध्ये लेडीज ओनरशिप रिक्वायर्ड नाही, मेल ओनरशिपसुद्धा चालू शकेल. सबसिडी तुम्हाला मॅक्झिमम 2,35,000 पर्यंत मिळू शकते. कॅटेगरी नंबर 4
MIG2 मिडल इन्कम ग्रुप 2, जर तुमचा ॲन्युअल इन्कम 12 लाखापेक्षा जास्त आणि 18 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येता. ह्या कॅटेगरीमध्ये तर कार्पेट एरिया 2152 स्क्वेअर फीटपर्यंत मिळू शकतो. म्हणजे 2152 स्क्वेअर फीटपर्यंत कार्पेट एरिया असेल तुम्ही घर बांधू शकता किंवा विकत घेऊ शकता. लेडीज ओनरशिप पण रिक्वायर्ड नाही आणि सबसिडी तुम्हाला मॅक्झिमम 2,30,000 पर्यंत मिळू शकते. आता कोणत्या कॅटेगरीज कधी बंद होणार आहेत हे आपण पाहू. फर्स्ट टू कॅटेगरीज EWS अँड LIG, ह्या कॅटेगरींची लास्ट डेट गव्हर्नमेंटने 31 मार्च 2022 डिक्लेअर केली आहे. ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला 2,67,000 पर्यंत सबसिडी मिळू शकते, पण ह्या कॅटेगरीमध्ये कार्पेट एरिया कमी आहे, म्हणजे 645 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे. तसेच लेडीज ओनरशिप पण रिक्वायर्ड आहे. कॅटेगरीज MIG1 अँड MIG2 ह्या कॅटेगरीमध्ये सबसिडी 2,30,000 ते 2,35,000 पर्यंत मिळते, पण कार्पेट एरियाची लिमिट 2,52 स्क्वेअर फीट आहे. हा कार्पेट एरिया खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू EWS अँड LIG कॅटेगरीज. वन मोर बेनिफिट्स फॉर लेडीज ओनरशिप आर नॉट रिक्वायर्ड. ॲक्च्युली ह्या कॅटेगरींची लास्ट डेट 31 मार्च 2020 ही होती. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत हे बजेट सँक्शन केलं आणि त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील MIG कॅटेगरीची लास्ट डेट 1 इयरसाठी एक्सटेंड केली. आत्ता ह्या कॅटेगरीची लास्ट डेट 31 मार्च 2021 ही आहे, म्हणजे आता ऑगस्ट महिना सुरू आहे. आता 6 ते 7 महिन्यामध्ये ही कॅटेगरीज बंद होऊ शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या योजनेचा लाभ मिळून कोणाचं तरी घर घेण्याचं किंवा घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपलंही थोडंसं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल. प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकला पर्सनली मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.